ब्रेक नंतर आरोग्याचा मॉडर्न युग या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॉडर्न होमिओपॅथी या उपचार पद्धतीने किडनीच्या आजारांनी त्रस्त अनेक रुग्ण बरे झालेले आहेत. असेच एक रुग्ण शिरीष पवार यांचा आता आपण अनुभव ऐकूया आणि त्यानंतर त्यांच्या रिपोर्टचा आढावा घेऊया. नमस्कार, माझं नाव शिरीष पवार. मला सर्वसाधारण 2010 ते 2011 दरम्यान किडनीचा त्रास होत होता. त्रास इतका व्हायचा की लघवीतून लाल रक्त जायचं, म्हणजे प्रोटीन जात होतं. ते प्रोटीन म्हणजे सुरुवातीला मला माहीत नसल्यामुळं रक्त लघवी लाल होत्या, ह्याच्यामुळं ते मी दाखवलं तर ते प्रोटीन जात होतं. त्याच्यामुळं अशक्तपणा येत होता. अशक्तपणामुळं अंग वगैरे हात पाय सुजण्या हे प्रकार होत होते, म्हणजे जास्त चालता येत नव्हतं. चालतानंतर चक्कर मारत होती. त्यामुळं त्यावेळेला मी तज्ज्ञ डॉक्टरच्याकडून तपासणी करून घेतली. किडनीचा तुकडा काढून बेंगलोरला पाठवून तपासणी करून आल्यानंतर मला समजलं की ब्लड प्रेशरच्या गोळीमुळं, बऱ्याच वर्ष खाल्ल्यामुळं मला दोन्ही किडण्या फेल गेलेल्या आहेत. तर त्या दोन्ही किडण्या फेल इतक्या गेल्या होत्या की जवळजवळ 90% डॅमेज झालेले होते. आणि त्या तज्ज्ञ डॉक्टरने मला स्टिरॉईड औषध हे चालू केलं होतं. स्टिरॉईडमुळं मला बऱ्याच त्रास झाला, म्हणजे अंग सुजणं, तोंड सुजणं, हातपाय सुजणं, किंवा हे इतकं सुजलं आहे की, आणि शेवटी त्यांनी सांगितलं की याचा ही इफेक्ट होणार आणि त्याच्यामुळं हार्ड ठिसूळ होणं हे प्रकार चालू झाले. ह्या साईड इफेक्टमुळं इतका हे झाला की शेवटी मला हे म्हणजे अवघड जागेला म्हणजे गोट्याच्या ह्या ठिकाणी सूज आली, आणि त्या ठिकाणी एवढी सूज आली की शेवटी मला ॲडमिट करावं लागलं. बऱ्याच ठिकाणी मी ॲडमिट होण्याचा प्रयत्न केला पण ॲडमिट काही झालं म्हणजे करून घेतलेलं नाही. त्यामुळं मी मिरजेला एका चांगल्या दवाखान्यात ॲडमिट झालो. सर्वसाधारण मला 3 ते 4 महिने तिथं लागले. पहिल्यांदा माझं ते ऑपरेशन केलं गोटीचं, त्यावेळेला त्या ठिकाणी गँग्रेन झालं होतं असं समजलं. त्यामुळं ते इतकं साईड इफेक्ट झालं की अतिशय म्हणजे अगदी लास्ट स्टेजपर्यंत गेलं होतं. त्यामुळं मी जवळजवळ 3 आठवडे किंवा 3 महिने मी आय सी यूमध्ये होतो. आणि शेवटी डिस्चार्ज देताना असं सांगितलं की आता संपलेलं आहे, काही उपयोग नाही. मग ती जखमसुद्धा मला 2 वेळाला टाके घातले, टाके काही बसले नाहीत अवघड जागे असल्यामुळं ते टाकेसुद्धा फाडले. जून 2014 रोजी मला डॉक्टर विजयकुमार माने कोल्हापूर यांच्याकडून मी माहिती घेतल्यानंतर तिथं जाऊन रिपोर्ट दाखवले, भेटलो आणि तिथं औषध चालू केली, ट्रीटमेंट चालू केली. ते औषध घेतल्यानंतर 4 महिन्यानं मला जाणवायला लागलं की प्रोटीन कमी होतं आहे, म्हणजे कमी जातं आहे, किंवा क्रिएटिन हे कमी झालेलं होतं. आता मग 4 महिन्यानं मी परत औषध कंटिन्युअस केलं. ते औषध कंटिन्युअस केल्यामुळं मला जसं जसं औषध घ्यायला लागलं तसं तसं रिपोर्ट माझे नील होत आले आणि आत्ता संपूर्ण रिपोर्ट हे नॉर्मल आहेत. आत्ता मी गाडीवरनं फिरतो, गाडीवरनंसुद्धा मी कोल्हापूरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो, म्हणजे 100 ते 150 किलोमीटर मी रनिंग करू शकतो ज्यात. आता औषध बंद होणं जर 1 वर्ष होत आलं की फक्त मी 3 वर्ष औषध घेतलं आणि ते आता त्याच्यामुळं मला चांगला फरक जाणवला आहे. डॉक्टर विजयकुमार माने यांचं औषधाचं इतकं इफेक्टिव्ह आहे आणि ती घेण्याची पद्धत इतकी सोपी आहे की कुठेही हसत खेळत, म्हणजे कुठेही प्रवासात कुठेही औषध घेता येतं आणि औषध अगदी साधं आहे. त्याचं साईड इफेक्ट अजिबात म्हणजे अजिबात काही येत नाही, होत नाही. आत्ता किडनीचा कोणताही त्रास होत नाही, याशिवाय माझे रिपोर्टसुद्धा संपूर्ण नॉर्मल आहेत. शिरीष पोवार वय 65 वर्ष राहणार सांगली यांना 2010 पासून बीपीचा त्रास होत होता. बरेच वर्ष त्यांनी सतत बीपीची औषधं घेतली त्यामुळे त्यांना हात पाय सुजणे, चक्कर येणे असे त्रास होत होते. 2011 मध्ये बेंगलोरमधील नामांकित तज्ज्ञांनी तपासणी केली असता त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचं निदान झालं. त्यांच्या लघवीतून प्रोटीन जाण्याचं प्रमाण आणि क्रिएटिनचं प्रमाण देखील वाढलं होतं. तज्ज्ञांनी उपचारादरम्यान त्यांना स्टिरॉइड्सचा वापर जास्त केला त्यामुळे त्यांना इतर त्रास होऊ लागला, जसे की अंगाला सूज येणं, सतत अंगात दुखणं असे त्रास होऊ लागले. त्यांचा आजार कमी होण्याऐवजी वाढतच गेला. किडनीचं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्या दुष्परिणामामुळं त्यांना लघवीच्या जागी गँग्रीन झालं. तज्ज्ञांनी त्याचंही ऑपरेशन केलं परंतु त्याचा त्यांना काहीच फरक पडला नाही. त्याचवेळी ते 3 महिने आय सी यूमध्ये अत्यवस्थ होते. त्यांना उठता बसता देखील येत नव्हतं, ते सतत झोपूनच असायचे. तज्ज्ञांनी त्यांची जगण्याची शाश्वती नसल्याचं सांगितलं.
जून 2014 मध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर 3 महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला. त्यांची अंगावरची सूज पूर्णपणे कमी झाली. ते व्यवस्थित चालू फिरू लागले. लघवीतून प्रोटीन जाण्याचं प्रमाण बंद झालं. मॉडर्न होमिओपॅथीचे सर्व औषधोपचार बंद होऊन 1 वर्षानंतर सुद्धा सध्याच्या जून 2017 रिपोर्टनुसार त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे. ते स्वतःची नियमित कामं स्वतः करू शकतात. श्री पोवार सध्या एक सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. आताच आपण शिरीष पवार यांचा अनुभव ऐकला. ही केस नक्की कशी हँडल केली गेली याबद्दल आपण डॉक्टरांना विचारणार आहोतच, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809.